इच्छुक होतो जग जाहीर आहे, आणि एखाद्या इच्छुकाला तिकीट नाही मिळालं तर ते नाराजी होणं पण जग जा म्हणजे नैसर्गिक आहे. काल रवी चव्हाण हे मला भेटायला नव्हते आले, काल त्यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं आणि माझी जुनी मैत्री असल्या कारणाने त्यांचा फोन आला की मी आहे पुण्याला आलोय संजय म्हणून आम्ही भेटलो. याचा अर्थ ते फक्त माझ्यासाठी आले होते किंवा नाराजांसाठी आले होते असं काही नाहीये, मित्र म्हणून आले. त्यामुळे मी पुणे शहरातला संपूर्ण साई मतदारसंघातल्या आमच्या चर्चा झाल्या, त्या चर्चेतनं मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि मी 45 ते 55 10 वर्ष उमेदीचं माझं वय हे पक्षाला दिलं आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे कार्यकर्त्यांना तर माहिती, जे पत्रकार कार्यकर्ते किंवा जे मतदार आहेत त्यांनाही माहिती की भारतीय जनता पक्षासाठी माझं योगदान काय आहे काय नाही आहे, हे मी त्यांना सगळं कानं वाटलं. माझं दुःख जे काय होतं ते त्यांच्या कानं वाटलं, त्यातून काय काय पुणे शहर होऊ शकतं हे त्यांच्या कानं वाटल्यानंतर ते म्हणते की मी नाना तुमचे जे काय विषय आहेत हे मी देवेंद्र फडणवीसांबरोबर आणि अमित भाई शहांबरोबर सगळे चर्चा करतो आणि मग नंतर आपण परत बसू. नाही नाराजी दूर म्हणजे असं आम्ही नाराज कधी पण असतो. बघा तुम्हाला आठवत असेल 2014 साली गोपीनं आपले अनिल शिळेंना तिकीट मिळालं, बापटसाहेब खूप ॲग्रेसिव्ह होते, राज्यात विरोधी पक्ष सत्ता होती, त्यांना कल्पना नव्हती की आपली राज्यामध्ये सत्ता परत येईल म्हणजे भाजपची सत्ता येईल महाराष्ट्रात. त्यामुळे लोकसभेसाठी ते खूप वाद घालवत होते. त्या वादानंतर अनिल शिळेंना तिकीट मिळालं पण ते लगेच कामाला लागलं. 2019ला भारतामध्ये एकमेव व्यक्ती असेल अनिल शिळे की जे 5 वर्ष पूर्ण सभागृहात 100% उपस्थिती होती त्यांची, एवढं मेरिट असताना 19ला त्यांचं तिकीट कट केलं आणि आपण बापटसाहेबांना लोकसभेत तिकीट दिलं. अनिल शिळे तत्पर्य लगेच ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी सगळे झाले. तसं अजून बी फॉर्म काही दिलेलं नाही आहे कुठल्या उमेदवाराला, नाव डिक्लेअर झालेलं आहे, परंतु भारतात बऱ्याच जागी उमेदवार काही स्थानिक लेवलच्या अडचणींमुळे किंवा स्थानिक सर्व्हेनुसार तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा बदलतात. तर तसं काही असेल तर पुणे शहर पण असं काही होऊ शकतं. मी कुठल्याही प्रकारे मला कुठली अपेक्षा उमेदवार बदलाव अशी नाहीये किंवा बदलतील ही नाहीये, परंतु मी माझा जो सर्व्हे होता माझा जे काही इच्छा होत्या माझ्या ज्या काही अपेक्षा होत्या हे मी रवी चव्हाणांना सांगितले आहेत, त्याच्यावरती ते पक्षश्रेष्ठी आणि ते बसून निर्णय घेतले. आता पक्षश्रेष्ठींना मी माझ्या दुःख किंवा माझं जे काही पुणे शहरातलं माझा स्वतःचा राजकीय अनुभव हे सगळं मांडलेलं आहे, त्यातनं ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्व आहोत. ज्या दिवशी बी फॉर्म भरतील त्या दिवशी मी पक्षावर काम करणारच आहे पक्षाचं. तोपर्यंत मी इच्छुक आहे, इच्छुक प्रत्येक जण आहे, त्यांनी सगळ्यांनी सक्रिय राहावं, सगळ्यांनी अपेक्षित राहावं, त्याच अपेक्षेने मी आता सध्या रवी चव्हाणांशी काल चर्चा केली होती. आता बघा अजून मी स्वतः पण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येईल यात काही शंका वाटत नाहीये, त्यामुळे आमची काही ज्या चर्चा झाल्या त्या नुसत्या निवडणुकीवर नाही की बाबा 6 विधानसभा 8 विधानसभा नंतरच्या पण आहेत, लोकसभेनंतर पण 8 विधानसभा आहेत पुणे शहरामध्ये, त्याच्याबद्दल पण चर्चा झाली. बऱ्याच गोष्टी चर्चा तुम्हाला येणाऱ्या 1-15 दिवसात सगळ्या गोष्टी मला कळतील. आमची सगळी चर्चा झाली, रवी धंगेकर उमेदवार आहे त्याची चर्चा झाली, आमच्याकडे पारंपरिक मित्रपक्ष शिवसेना आमच्यावर नाहीये ती सुद्धा चर्चा झाली, एकनाथ शिंदे शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्यावर आहे ती सुद्धा चर्चा झाली, कोण किती प्लस आहे कोण किती मायनस आहे या सगळ्या सविस्तर चर्चा झाली, त्याचा सगळा रिपोर्ट मी साधारण 8 दिवसात म्हणून पक्षश्रेष्ठींकडे देणार. आता मी माग सांगितलं की बारामतीमध्ये अजित दादांच्या म्हणजे राष्ट्रवादी जी आमच्या वहिनी उभ्या आहेत सुनेत्रा वहिनी त्या निवडून दिले मी माग सांगितलं, कारण आपण बघितलं तर कालही जी नाराजी होती दोन नेत्यांची नाराजी होती जी हर्षवर्धन पाटील असतील किंवा विजय शिवतरे या दोघांची नाराजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्णपणे संपवलेली आहे, त्यामुळं आता काही विजय होण्याचा मार्ग एकदम सुकर झालेला आहे. बारामती ही आम्ही नक्की जिंकू. तुमची नाराजी पण अशी दूर करते नैसर्गिक नाराजी असती नैसर्गिक ती जाती पण असं काही नाही, आता बघू आता माझ्या
आता बघू काय. नाराजी म्हणजे मला असं वाटतं की बाबा ते निर्णय घेतील चांगला, ज्याच्यापासून माझी आणि इतर लोकांची, माझी एकट्याची नाराज नाही आहे, बऱ्याच लोकांची नाराजी, सगळ्यांची दूर होईल. हो तेच मी आपण आत्ताच सांगितलं की शिंकरे आणि मी आतापर्यंत 5 मतदारसंघात 4 मतदारसंघात पूर्ण आमच्या विधानसभेचा सर्वे झालेला आहे. 2 मतदारसंघात आज उद्या परवा होईल आणि 8 दिवसांनी पक्ष सिस्टीमकडे तो सर्वे मी नक्कीच पाठवेल. आणि आत्ता सध्या आमचं चालू आहे सर्वे, तो सगळं झालं की आपल्याला देता येणार नाही मला, पण पक्ष सिस्टीमकडे नक्कीच पाठवेल. भारतीय जनता पक्षाचा वापर करून घेतोय असं मागे पण एकदा तुम्ही बोललो होता की भावना होती, आजही तुम्हाला तसंच वाटतं नाही? असं काही नाही वापर नाही नाही असं काही नाहीये. मला असं नाही वाटत, भारतीय जनता पक्ष असेच बऱ्याच जागी मेगा कुलकर्णी निवडून पण अन्याय झाला होता. तेव्हा जेव्हा की चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरवरून आले तेव्हा इतकं झालं होतं की बाबा कोल्हापूरचा उमेदवार पुण्यामध्ये काय संबंध आहे वगैरे वगैरे, आणि मेघाताई पण नाराज झाले होते त्यावेळेस. त्यांची नाराजी लगेच दूर केली आणि त्यांना भारताच्या सर्वोच्च सभागृहाचं सदस्य त्यांना केलं पक्षाने. त्यामुळे नाराजी हे निवडणुका आल्या की नाराजी जसा पक्ष मोठा तशी नाराजी वाढती. बी फॉर्म देऊन कलेक्टरकडे बी फॉर्म भरला गेला त्यांनी सगळ्यांची नाराजी दूर होती, तशी फायनल होतं आणि मग त्याचं सगळं एक जीवनही काम करत. आता आमच्या इच्छेला म्हणतो असं मी विधान लोकसभा पण मागितली होती. नाराजी पक्षाची ठरवत, पक्षाची ठरवेल ते करायचं. राज्यात काही सर्वे केलाय? आता सगळ्यांचे उमेदवारी निकले झाल्या, दोन्ही पक्षाच्या आमच्या पक्षाच्या, त्याच्यानंतर आपण त्या गोष्टीत बोलू असं मला वाटत. आकड्यांचे आकडे किती आहे? सगळे तिकीट निकले झाल्यानंतर दोन्ही पक्षाचे आमचे. चला जसे बाकीचे उमेदवार होते आम्हाला पूर्वीपासूनचे तसेच उमेदवार अजून म्हणजे चांगली लढत देतील की वनवे आहे भाजपचा. म्हणजे आता मागच्या वेळी एवढं 3.5 लाखांचं मताधिक्य होतं बिनेश बापटांना, शिरोळ्यांना पण तसंच होतं, यावेळी पण तसंच मताधिक्य राहील असं वाटतं. आता आमचे सर्वे चालू आहे, ते सर्वे झाले की त्याच्यावर म्हणून वनवे नाही निवडणूक भाजपसाठी. भाजपसाठी पूर्ण भारतातल्या निवडणुका वनवे, त्याचा गॅप किती आहे तो बघताय आम्हाला. मागच्या वेळेच्या पेक्षा मताधिक्य वाढेल पुण्यातलं. आता सर्वे चालू आहे, ते झालं की आपल्याला नक्की सांगतो. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.